पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस आपल्या कॅबिनमध्ये साजरा करणे चांगलंच महागात पडलेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी भाजपचे नगरसेवक राजू सोनी यांचा वाढदिवस आपल्या कॅबिनमध्ये साजरा केला होता. या सगळ्यामुळे आता पोलीस खात्यामध्ये चर्चा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. या सगळ्यामुळे तडकाफडकी बदली देखील सुनील बाजारे यांची करण्यात आलेली आहे. नवी मुंबई आवाजने घेतलेला या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपण पाहूयात. पनवेल महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक 19 ड चे नगरसेवक राजू सोनी यांचा वाढदिवस चक्क पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान या सगळ्यावर सामान्य पनवेलकरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हा सगळा प्रकार घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे स्वतः नगरसेवकांना केक भरवत असल्याचे व्हिडिओमध्ये समोर आले होते. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद सध्या उमटायला सुरुवात झाली असल्याचे समोर आले आहे. कदाचित याचमुळे मानलं जात आहे की सुनील बाजारे यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या पदावरून गच्छंती करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी नार्कोटिक्स विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांची पदावर वर्णी लागली आहे. म्हणूनच की काय सुनील बाजारे यांना नगरसेवकाचे हे बर्थडे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले असल्याचे दिसून आलेले आहे. दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे ती म्हणजे पनवेल पालिकेमध्ये विविध समित्यांच्या सभापतींची अंतिम निवड झाली आहे. यामध्ये राजू सोनी यांचं नाव देखील चर्चेत होतं, पण परवाच्या झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे राजू सोनी यांच्या सभापती पदावर देखील गंडांतर आले असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील पनवेल नगर परिषदेमध्ये राजू सोनी हे बांधकाम सभापती म्हणून काम पाहत होते. सुरुवातीला त्यांचेच नाव कोणत्याही एका सभापती पदासाठी चर्चेत होते, पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे राजू सोनी यांचे नावच यादीमधून गायब आहे. नवी मुंबई आवाजने या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करत नेमकं वास्तव समोर आणलं होतं. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.